चला सन्मयी आता इथे आलेली आहे, माझी नवीतली मैत्रीण आहे ती, आणि ती काय दाखवणार आहे तुम्हाला? सिझलिंग ब्राउनी. सिझलिंग ब्राउनी, ओके. फक्त मला एक असं कुतूहल आहे, हा पदार्थ घरी केलेस का तू? हो. आणि हा कोणी कोणी खाल्लाय? सगळ्यांनी. आणि त्यांच्या तब्येती कशा होत्या नंतर? बरे. फॅन्टास्टिक. बघूया आता साहित्य काय आहे. एक कप मैदा, एक कप साखर आणि एक डार्क ब्राऊन चॉकलेट, चॉकलेटचा स्लॅब आपण पीसेस केले त्याचे. ओके. एक कप बटर, अर्धा कप दूध, एक कप वॉलनट्स आणि चॉकलेट सॉस आणि अंड्याचे व्हाईट पार्ट आणि येलो पार्ट वेगळा केलाय आणि बेकिंग सोडा. ओके. म्हणजे हा तुमचं बल्क, आपण बल्क म्हणतो ते, आणि दिस इज व्हाईट पार्ट. ओके. साहित्य घेतलेलं आहे लक्षात. आणि मला खरंच कुतूहल वाटतं की एवढा कठीण पदार्थ तिने कसा काय घेतला. मला कठीण वाटतो कारण मी कधीच बघितलेलं नाही आहे, कधीच बनवलेलं नाही आहे, पण ती वरचेवर बनवते असं कानावर आलेलं आहे, त्यामुळे आता बघूया कसं बनवते ते. ओके, आता काय करायचं मला सांग. साहित्य तर बघितलं. पहिलं आपण हे डबल बॉइलर पद्धतीने आपण मेल्ट करणार आहोत. काय केलेस तू हे एक्झॅक्टली? म्हणजे आपण एक पातेला घेतलं, त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवलंय गरम करायला आणि त्याच्यावरती दुसरं भांडं ठेवून आपण त्याच्यामध्ये मेल्ट करणार आहे. ओके. म्हणजे चॉकलेट करपणार नाही खालून. ओके. तर पण हे हलवत राहायचं मेल्ट होईपर्यंत. ओके. आमचं चॉकलेट वितळलेलं आहे. नुसतं वितळलं नाही तर थंड सुद्धा झालंय. आता ह्याचं काय करायचं मला सांग. हे आपण माजूला ठेवूया. ओके. आता हा मैदा घेऊया एक कप आणि ह्याच्यामध्ये आता फक्त अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालूया. ओके. आणि ते मिक्स करूया. हे बेकिंग पावडर काय होतं, म्हणजे आता काय हे आपण का मिक्स केलं? आता थोडस घातलंय कारण की मग ब्राउनी वरतून क्रिस्पी असायला पाहिजे आणि आतून चॉकलेट असायला पाहिजे म्हणून थोडंच बेकिंग पावडर घातलंय. नाही तर केक मध्ये जरा जास्त घालतो. आता काय करायचं मला सांग. अच्छा, हे कप बटर आपण आणि मी हे करू ना? हा, बीट करू. ओके, करू बीट मी. ओके. साखर घालायची. याची खासियत अशी आहे की एक 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 घालायचं आणि ते बीट करत जायचं असं ना. वेगवेगळे सूर ऐकले येतात ना आपल्याला. असं काय होतं काय कळत नाही. असो, आता आपण ह्याचा व्हाईट पार्ट घालूया अंड्याचा. आता आपण ओके आवडता स्पोर्ट्स कुठला? बॅडमिंटन. आता आपण हे वॉलनट्स खालूया. आता काय करायचं? आता काय नाही, आता आपण हे ओव्हन डिश मध्ये टाकायचं. ओके, ती डिश का? हा. काय केलंस तू त्याला? ह्याला बटर सगळं चारी साइड ने लावलंय आणि त्याच्यावरती थोडासा मैदा असा भुरभुरलाय. बर, आणि ते कशासाठी? म्हणजे काय चिकटू नये म्हणून? हा.
ओके आणि हे दुधाचं काय करायचं? ते जर घट्ट झालं असतं तर मग थोडस दूध टाकायचं होतं, पण आता ते घट्ट नाही झालं. अच्छा, याचा अर्थ मी ते करेक्ट केलेलं आहे याचा अर्थ. हां, थँक्यू. या, वेलकम. आपल्याला उगाच वाटतं ना मुलांना काही येत नाही, काय मस्त करते बघ, फटफट फटफट करते ती. ओके, कालचं फक्त करून घे. That's it. ओके, आता ह्याचं काय करायचं पुढे? आता ह्याला ओव्हन मध्ये ठेवायचं 210 डिग्री सेंटीग्रेड. बर, ठेवायची काहीच गरज नाही, कारण आमच्याकडे जादूचे प्रयोग आहेत. आम्ही ऑलरेडी ओव्हन मध्ये ठेवलेला एक बाहेर काढलेला आहे. आता फक्त मी फ्रीज मधून काय काढतो, आईस्क्रीम काढतो आणि मग ते स्क्यूब ने तू त्याच्या घ्याल, मग आपण खाऊया ते. ती प्लेट आम्ही तापवून घेतलेली आहे, त्यामुळे असे आवाज येत आहेत. हा, आवाज येत आहेत की नाही? आवाज मला सुद्धा आवाज येतोय तुमच्या पेनाचा. घेऊन घेत आहे ना साहित्य आणि कृती. सिझलिंग चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डार्क चॉकलेट, बटर, एक वाटी साखर, एक वाटी कॅस्टर शुगर, दूध, एक वाटी अक्रोड, अंड्याचा पांढरा बलक, अंड्याचा पिवळा बलक, खायचा सोडा, चॉकलेट सॉस आणि व्हॅनिला आईस्क्रीम. कृती: प्रथम डार्क चॉकलेट डबल बॉइलिंग मेथडने मेल्ट करून घ्यावं. एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालावा. दुसऱ्या बाउलमध्ये एक वाटी बटर फेटून घ्यावं. त्यामध्ये एक वाटी कॅस्टर शुगर आणि अंड्याचा पांढरा बलक घालून फेटावं. या मिश्रणामध्ये मेल्ट केलेलं चॉकलेट, मैदा, अंड्याचा पिवळा बलक आणि अक्रोडचे तुकडे घालून मिश्रण फेटून एकजीव करून घ्यावं. बेकिंग डिशला मैदा आणि बटरचं ग्रीसिंग करून त्यामध्ये हे बॅटर घालावं आणि 180 डिग्री सेल्सिअसला ओव्हनमध्ये 30 मिनिटं बेक करून ब्राउनी तयार करावी. चॉकलेट सॉस आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालून ब्राउनी सर्व्ह करावी.